उद्धव ठाकरे यांनी 370 कलमासंदर्भात केलेल्या विधानाची, जम्मू काश्मीर मधील कलम 370 चा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी संबंध नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हणत अमित शहांवर हल्लाबोल केलाय. यवतमाळच्या वणीमध्ये उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर निशाणा साधलाय. कलम 370 सोयाबीनला भाव देऊ शकत नाही असंही उद्धव ठाकरे म्हणालेत. कलम 370 रोजगार देऊ शकत नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे. अधिकाऱ्यांच्या बॅग्स तपासा उद्धव ठाकरेंनी मतदारांना आवाहन केलंय. तीनशे सत्तर कलम काश्मीरचं काढलं आणि तुम्ही आपला तुमचा सोयाबीनचा भाव घेऊन बसलात. अमित शहाजी, काश्मीरच्या 370 कलमाचा माझ्या शेतकऱ्याशी काही संबंध नाहीये. त्याला सोयाबीनला भाव तुमचा काढलेलं 370 कलम देऊ शकत नाही. त्याच्या कापसाला भाव तुमचं काश्मीर मधलं काढलेलं 370 कलम देऊ शकत नाही. ना त्याला इथे जो कोळसा उद्योग आहे त्याच्यामध्ये रोजगार तो देऊ शकत नाहीये. कोणाचा आहे रोजगार? कोण आले तिकडे? सगळे यंत्रणेला मी सांगितोय की मी काही रागावलेलो नाही अजिबात. तुम्ही तुमचं कर्तव्य करता, मी माझं कर्तव्य करतोय. मग मी त्याला विचारलं, जशी माझी बॅग तू तपासलीस, मोदी शांची बॅग तपासलीस का रे? तपासायला हवी की नको? त्या दाढीवाल्या मिंद्याची तपासायला हवी की नको? गुलाबी जॅकेटाची तपासायला हवी की नको? दुसरा तुमचा कोण? तरबूज, त्याची बॅग तपासायला हवी की नको?